येत्या काहीच महिन्यात लोकसभा मतदारसंघ निवडणुकीचे वारे वाहू लागणार आहे. अशातच आता केंद्रात आणि राज्यात युती महायुती म्हणून अनेक पक्ष जुळले जात आहे. याच पार्श्वभूमीवर अमरावती शहरात 14 जानेवारीला महायुती कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला 15 पक्षनेते आणि कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. अनेक पक्षनेत्यांनी महायुतीची भूमिका स्पष्ट केली तर एकजुटीने सर्व एकसाथ मिळून काम करण्याचा निर्धार या मेळाव्यात घेण्यात आला. अमरावती लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या चर्चेला आता सर्वत्र उधाण आले असताना सर्वत्र अनेक पक्षाच्या युती महायुती निर्माण होऊन एकजुटीने लढण्याचा प्रयत्न करण्याच्या तयारीला आता सर्व नेते लागले आहे. अनेक जिल्ह्यात आता युतीच्या महायुतीच्या सभा महासभा होण्यास सुरुवात झाली आहे. अशीच महासभा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहरात पहिल्यांदाच 14 जानेवारीला हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या परिसरात भव्य महायुतीचा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. याच महायुतीचे घटक पक्ष म्हणून भाजप, शिवसेना, शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, आमदार रवी राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष, प्रहार पक्ष यासह घटक पक्षातील नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अमरावती लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीचा उमेदवार कोण यासह महायुती शेवटपर्यंत टिकली पाहिजे यावर उपस्थित नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. भारत माता की पुन्हा ताकदी नाही, भारत माता की जय जयकार व्हावा. दोन्ही हात वर करून आपण सर्वजण भारत मातेचा जय जयकार करू. भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की. मेळाव्याला राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे, आमदार रवी राणा, राष्ट्रवादीचे प्रदेश नेते संजय खोडके, माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ, भाजपा पदाधिकारी किरण पातुरकर, शिवराय कुलकर्णी, प्रहारचे वसू महाराज, सुरेखा ठाकरे यांच्यासह 15 पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.